इयत्ता दहावी विषय गणित भाग एक यामध्ये सांख्यिकीय प्रकरण अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नववी मध्ये सुद्धा हे प्रकरण अभ्यासलेले आहे. या प्रकरणामध्ये नववी मध्ये आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे, सामग्रीचे वर्गीकरण, त्यामध्ये आपण मध्य, बहुलक, मध्य कशा पद्धतीने काढता येतो ते आपण अभ्यासले आहे. तर आपण सांख्यिकी म्हणजे काय हे बघू पहिल्यांदा. सांख्यिकीचा आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कशा ना कशा पद्धतीने वापर करतच असतो. सांख्यिकीचा अभ्यास करताना आपण त्यामध्ये शेती, वाणिज्य, औषधशास्त्र, त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र यामध्ये आपण दररोज सांख्यिकीचा उपयोग करत असतो. आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे म्हणजे काय, सामग्रीचे वर्गीकरण म्हणजे काय हे बघणार आहोत. केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे, केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे म्हणजे आपण एखादं सर्वेक्षण जर करत असतो, आपण जे प्राप्तांक जमा करतो त्या प्राप्तांकामध्ये एक गुणधर्म असतो. तो गुणधर्म म्हणजे त्या सामग्रीमध्ये आपण जे प्राप्तांक जमा केलेले आहेत त्यामध्ये जे प्राप्तांक असतात त्यामध्ये एखादा प्राप्तांक असा असतो की त्याच्या अवतीभोवती सर्व प्राप्तांक जमा झालेले असतात किंवा केंद्रित झालेले असतात. तर त्याच प्राप्तांकाला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे असे म्हणतात. त्याचप्रमाणे सामग्रीचे वर्गीकरण, आपण जर एखादी कच्ची माहिती जमा केली तर त्या माहितीवर काहीतरी प्रक्रिया करून त्याचे वर्गीकरण करणे आपल्याला सोपे जावे म्हणून त्याचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये आहे पहिलं आहे वर्गीकृत वारंवारता सारणी आणि दुसरं आहे अवर्गीकृत वारंवारता सारणी. अवर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये आपण मागच्या इयत्तेमध्ये मध्य, मध्य व बहुलक कशा पद्धतीने काढतात हे शिकलेले आहोत. धन्यवाद.